सर्वात मोठी बातमी ती म्हणजे भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. मात्र या दुसऱ्या यादीमध्ये खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे यांचं नाव नाही आहे. संपूर्ण दिवसभर ज्या प्रकारची खलबत सुरू होती आणि त्यानंतर तरी खडसे, तावडे आणि बावनकुळे यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट केलं जातं का याकडे लक्ष लागलेलं होतं. मात्र अखेर भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीत देखील खडसे, तावडे आणि प्रकाश मेहता यांच्या नावांचा समावेश केलेला दिसून येत नाहीये. बावनकुळे यांचं नाव देखील भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये नाहीये. मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. मिलिंद, भाजपनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे, पण या यादीमध्ये ज्या दिग्गजांच्या नावाचा समावेश होईल असं वाटत होतं त्यांची नावं नसल्याचंही समोर येत आहे, काय सविस्तर सांगा? नक्कीच, भाजपाचे जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी धक्कादायक आहे, कारण का दुसरी जी यादी जाहीर केलेली त्याच्यात 14 जणांची नावं आहेत. विनोद तावडे, एकनाथ खडसे यांची नावं या दुसऱ्या यादीत नाहीये. त्याच्यामुळे नक्कीच भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. जळगावमध्ये खडसेचे समर्थक जे लेवा पाटील समाजाचे लोक, त्यांनी आज दिवसभरात आंदोलन केलेलं होतं, त्यानंतरही आज खडसे, एकनाथ खडसेंचं नाव नाही आहे. तसंच विनोद तावडे जे आहेत त्यांचंही या यादीत नाव नाही आहे. त्याच्यामुळे नक्कीच भाजपासाठी भाजपाने एक धक्का तंत्र वापरण्यात आलेले आहे. विनोद तावडे आणि खडसे यांचं नाव नाही आहे. 14 जणांची ही यादी आहे. आतापर्यंत 139 उमेदवारांची भाजपने नावं जाहीर केलेली आहेत. निश्चितच, मात्र या यादीमध्ये देखील नावं नसल्या कारणामुळे ज्या प्रकारे आपण पाहिला आजचा दिवस हा बंडखोरीचा दिवस म्हणून भाजपनेही पाहिलेला असेल, उद्या चित्र काय असेल? नक्कीच याच्यावर प्रतिक्रिया उमटेल, कारण का एकनाथ खडसे एक ज्येष्ठ नेते आहेत, भाजपाचे माजी मंत्री राहिलेले आहेत, मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले आहेत, आणि त्यांचं नाव दुसऱ्याही यादीत नसल्यामुळे नक्कीच भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत जळगावमधील, नक्कीच त्यांची निराशा झालेली असेल. त्याचबरोबर बारामतीमध्ये आपण बघितलं की जे इनकमिंग भाजपात झालेले आहेत त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांच्या उमेदवारी जाहीर केलेली आहे. बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर हे जे वंचित बहुजन आघाडीमध्ये मागच्या वेळी लोकसभा निवडणुका लढलेल्या होत्या, त्यांना यावेळी बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी भाजपने दिलेली आहे. निश्चितच, आणि एका बाजूला आपण पाहतोय की गिरीश महाजनांनी या संदर्भातले संकेत यापूर्वीच दिलेले होते आणि तशाच प्रकारची ही यादी समोर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र मिलिंद, आज आपण पाहिलेलं होतं की चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी विनोद तावडे जे आहे त्यांनी देखील वारी केल्याचं कळलेलं होतं, त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे यश का आलेलं नसावं? नक्कीच भाजपासाठी हे मोठं आता धक्कातंत्र आहे. भाजपाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, कारण का विनोद तावडे यांना बोरवलीमधून मागच्या निवडणुकीच्या वेळी बोरवलीमधील जी गोपाळ शेट्टी यांची जी सेफ जागा होती तिथून ती जागा देण्यात आलेली होती आणि तिथून निवडून आलेलं होतं. मात्र यावेळी विनोद तावडेंचं नाव दुसऱ्याही यादीत नाही. विनोद तावडे किंवा एकनाथ खडसे असून दे या दोघांनाही मोठा धक्का आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मात्र थोडा वेळ आधीच गिरीश महाजन यांनी या संदर्भातले संकेत दिलेले होते, त्यावेळेला गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले होते पाहूयात. ते सांगितलं चर्चा आहे, चर्चा सगळीकडे चाललेली आहे आणि मला वाटतं पक्ष शेट्टी जो निर्णय घेतील तोच त्या ठिकाणी अंतिम राहील होऊ शकतो मला असं वाटतं, कारण तुम्ही नाथाभाऊ जे नाव सांगतील त्यानंतर लेवा समाजाने पाठिंबा दर्शवला नाथाभाऊंना, त्यांचं असं म्हणलं की नाथाभाऊंवर अन्याय होता त्यावर. ठीक आहे, त्याचा ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या समाजात जो आहे तसा मला जर उद्या अन्याय झाला माझ्या समाजाचे लोक येतील त्यांच्या येतील अजून डॉक्टरचे येतील तो भाग वेगळा आहे. आणि ते शेवटी हा पक्ष आहे, पक्षाच्या म्हणण्यानुसार सगळे काम आहे, काही कारवाई होत असते. साहजिक आहे, नाता भाऊ एवढे जुने नेते आहेत, पुढे आहेत समाजातल्या समाजाच्या बाहेर लोकांनाही वाटत आहे त्याच्याबद्दल किंवा एनर्जी मिळायला पाहिजे म्हणून पक्षाच्या व्यक्तिनिष्ठेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला. तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना यावेळेला निश्चितच
यादीमध्ये समावेश नसल्यामुळे धक्का बसलेला असणार आहे. भाजपनं उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मात्र एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाहीये. गिरीश महाजनांनी तशा प्रकारचे स्पष्ट संकेतही दिलेले होते. तर दुसरीकडे मात्र विनोद तावडे यांनी जे प्रयत्न आज दिवसभरात केले त्याला देखील अपयश आले की काय असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतोय. भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर करत असताना मात्र या ज्येष्ठांचा विचार केलेला दिसून येत नाहीये. आणि त्यानंतर मात्र नाराजी नाट्य पक्षामध्ये सुरू होतं की काय, बंडखोरांची संख्या वाढते की काय असा सवालही उपस्थित होताना दिसतोय. अनेक निष्ठावंतांना पक्षानं का डावललं आणि निष्ठावंत जर आता यावेळेला नाराज असतील तर त्यांची मनधरणी करण्यामध्ये कशा प्रकारे भाजप तयारी करतंय या संदर्भातही खुलासा लवकरात लवकर निश्चितच होताना दिसेल. मात्र भाजपची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांचा समावेश नाहीये. तर गिरीश महाजनांनी याबाबत संकेतही आज दिवसभरात दिलेले होते. तर एकूणच दुसरी यादी जी आहे त्यामध्ये एकूण 14 नावांचा समावेश असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपच्या या दुसऱ्या यादीत मात्र खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे यांची नावं जी आहेत ती मात्र निश्चितच दिसून येत नाहीये. आणि याचे राजकीय पडसाद येत्या काळामध्ये निश्चितच पाहायला मिळतील. यावेळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून कोणाकोणाचा नावांचा समावेश होतो या संदर्भातली खलबतं सुरू असताना वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असताना मात्र दुसरीकडे खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे यांच्या नावाचा मात्र या यादीमध्ये समावेश नसल्याचं दिसतंय. भाजपनं उमेदवारांची दुसरी यादी अखेर जाहीर केलेली आहे. खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नसल्यानंतर मात्र यांची मनधरणी कशा प्रकारे करावी लागणार यासाठी देखील भाजपमध्ये निश्चितच खलबतं सुरू झालेली असतील. खडसे, तावडे आणि प्रकाश मेहता किंवा बावनकुळे कशा प्रकारे आपली नाराजी व्यक्त करतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. बातमीपत्रात यावेळी सर्वात मोठी बातमी, भाजपनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं जी आहेत त्यांचा समावेश नसल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी स्वतः एबी फॉर्म जो आहे तो आपला दाखल केलेला होता. त्यानंतर आता एकनाथ खडसे कशा प्रकारची भूमिका घेतात याकडे देखील पक्षाचं आणि इतर कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. खडसेंना एका बाजूला यादीमध्ये नाव नसल्यानंतर मात्र खडसे समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली होती. विनोद तावडे हे देखील कुठल्या प्रकारचं पाऊल उचलतात, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेमक्या या यादी जाहीर झाल्यानंतर काय प्रतिक्रिया येतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. भाजपनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत असताना मात्र या नावांचा समावेश यामध्ये का करण्यात आला नाही या संदर्भात भाजप काही खुलासा करणार का हा देखील एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रिया देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. भाजप प्रवक्ते गणेश आके यावेळेला आपल्या सोबत जोडले गेले आहेत. गणेशजी, भाजपच्या ज्येष्ठांची नावं दुसऱ्या यादीतही नसल्याचं पाहायला मिळतं, काय प्रतिक्रिया आहे? अजून 14 लोकांची झाली, अजून बाकीची नावं म्हणजे अनाउन्स होणं, जाहीर होणं बाकी आहे. होती पण या यादीमध्ये या नावांचा समावेश असेल गणेशजी? निश्चितपणे असेल. बरं, आणखी किती काळ अशाच प्रकारे वेट अँड वॉच ची भूमिका या ज्येष्ठांना घ्यावी लागणार आहे? लवकरच, लवकरच म्हणजे कधीपर्यंत तेच जाणून घेण्यासाठी गणेशजी आपली प्रतिक्रिया घेतोय आपण. हॅलो, बोला गणेशजी. हा बोला ना, बोला बोला. लवकरच म्हणजे कधीपर्यंत या नावांचा समावेश केला जाईल? जर या नावांचा समावेश नसेल तर भाजप या संदर्भातलं स्पष्टीकरण कधीपर्यंत देईल? स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. जसं जसं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं तसं तसं त्या पद्धतीप्रमाणे यादी प्रसिद्ध होत असते. 14 बाबतीचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेला आहे आणि त्याची 14 यादी आपली जाहीर केली आहे. बाकीच्या उर्वरित जी काही नावं आहेत, जागा आहेत, त्याच्या संदर्भामध्ये पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल आणि लगेच उद्या ती जाहीर करेल. बरं, आज दिवसभरामध्ये मात्र निष्ठावंतांनी अनेक ठिकाणी अशाच प्रकारे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. या नाराजीला तोंड देण्यासाठी भाजप तयार आहे? मुळात ही जी नाराजी मी म्हटलं ना आपल्याला, बंडखोरांची जी नाराजी आहे ती क्षणिक आहे, काही काळापुरती आहे.
जो ज्या विड्रॉ वगैरे काढण्याचा जो दिवस आहे त्याच्यानंतर कुठली नाराजी असणार नाही आणि बाकी सगळं सुरळीत होईल, काळजी करण्याचं काही कारण नाही. पण गणेशजी, जर ज्येष्ठांची नाराजी भाजपनं पत्करली तर मात्र येत्या निवडणुकांमध्ये असे पडसाद निश्चितच पाहायला मिळतील, याविषयी काय सांगाल? बघा, यापूर्वीच्या निवडणुका आपण थोडस डोळ्यासमोर आणा, मग ते वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या निवडणुका डोळ्यासमोर आणा. नाराजी या प्रत्येक अशा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 4-2 लोकांची असते आणि त्याच्याही फार मोठा परिणाम पक्षाच्या एकूण निकालावरती होतो असं मला वाटत. बरं, धन्यवाद गणेश शाखेजी. जय महाराष्ट्र बरोबर आपण बोललात त्यासाठी. भाजपची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये मात्र एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा देखील समावेश नाहीये.